हॅलो डियर स्टुडंट, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. हाव आर यू? व्हेरी फाईन. तर आज आपण पाहणार आहोत 1.3 द ट्रीज आर काइंडेस्ट थिंग आय नो इंग्लिश वर्कशॉप. तर सुरू करूया. सगळ्यात प्रथम पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग. तर खालील शब्दाशी जे राईम आहेत, म्हणजे हे जे एवढे शब्द आहेत, फन, नो, त्याच्यानंतर नाऊ, साईट अँड फ्लाय, तर यांच्यासाठी आपल्याला आपल्या कवितेमधूनच रायमिंग पेअर शोधायचं आहे. तर फनसाठी बिगन आणि सन आलेले आहेत. नो साठी KNOW नो आणि GROW ग्रो आलेले आहेत. त्याच्यानंतर नाऊ साठी काऊ आणि बाऊ आलेला आहे. साईट साठी लाईट आणि नाईट आलेला आहे. आणि फ्लाय साठी स्काय आणि ललबाय आलेला आहे. तर सगळ्यांना माहित असेल राईम स्कीम म्हणजे काय, राईम पेअर म्हणजे काय. तर एक जसं फ न, बिग न आणि स न, म्हणजे ज्या शब्दाचे उच्चारण, शेवटचं उच्चारण एकसारखा येत असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. तर आता याच्यामध्ये बघूया. लाईन नंबर अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. तर जशी ही लाईन वाचलं की आपल्या डोळ्याच्या समोर वसंत ऋतू राहतो आणि झाडांना नवीन पालवी, हिरवीगार नवी पालवी फुटल्याचं आपल्या डोळ्यासमोर एक दृश्य दिसते. तर असेच कवितेमधून तुम्हाला ओळी शोधायचे आहेत. जसं लाईन नंबर 9, 10, त्याच्यानंतर लाईन नंबर 11 and 17, लाईन नंबर 13 and 14. तर आता बघूया. तर बघा, ही लाईन आहे, दे आर द फर्स्ट व्हेन द डे बिगन टू टच द बीम ऑफ मॉर्निंग सन. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. तर ह्या सगळ्या ओळी आपल्या डोक्यामध्ये एक इमेज तयार करतात. तर आता याच्यामध्ये बघूया की पोएट रेफर टू ट्रीज एज द काइंडेस्ट थिंग. कवीने झाडांना काइंडेस्ट थिंग म्हटलं आहे, सगळ्यात जास्त दयाळू वस्तू म्हटलं आहे. फ्रॉम द पोएम पीक आउट फॅक्ट्स विच प्रूव द काइंडेस्ट ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर. तर सगळ्यांसाठी हे दयाळू आहेत झाडे. तर हे दर्शवणारे काही कवितेमधील ओळी आपल्याला सांगाव्या लागतील. तर जसं स्प्रेड शेड्स फॉर स्लिपी काऊ, काऊंसाठी हे आपली सावली देतात. दे गिव फ्रुट्स, ते झाडे देतात, सॉरी ते फ्रुट्स देतात, फळे देतात. बर्ड्स गॅदर ऑन देअर बाउज, आणि पक्ष्यांना आपल्या फांद्यांवर आश्रय देतात. त्याच्यानंतर ट्रीज गिव वूड टू बिल्ड हाऊसेस, घर बांधण्यासाठी ते आपले लाकडं देतात. देन दे गिव लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन, तर हॅलोवीनच्या सणासाठी जाळण्यासाठी ते आपले पाणी देतात. तर इन दिस वे या सगळ्या वस्तूवरून आपल्याला असं कळते की दे आर रिअली काइंडेस्ट थिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, फाईंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोविंग. आता आपल्याला बघायचं आहे की काऊला डिस्क्राईब करणारा कोणता शब्द आहे, तर स्लिपी. न्यू बर्डला डिस्क्राईब करणारं ग्रीन. सनला डिस्क्राईब करणारं मॉर्निंग. आणि ललबायला डिस्क्राईब करणारं ड्रॉसी. आणि ट्रीजला डिस्क्राईब करणारं काइंडेस्ट. तर इन दिस वे यू अंडरस्टँड धिस ऍक्टिव्हिटी. देन लेट सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. म्हटलं आहे की पिक आउट द लाईन्स दॅट मीन द फॉलो. आपल्याला कवितेमधून अशा ओळी शोधून काढायचं आहेत ज्याचा अर्थ ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर एनिमल. तर हा असा अर्थ आहे. तर ही थर्ड लाईन बघूया. त्याच्यानंतर ट्रीज प्रोव्हाइड फूड्स फॉर ऑल. तर ही पाचवी लाईन बघूया. तर बघा, ही थर्ड लाईन आहे, स्प्रेड अ शेड फॉर स्लिपी काऊ. आणि त्याच्यानंतर पाचवी लाईन, दे गिव्ह अस फ्रुट्स इन लिव्स अबाव. ट्रीज आर मोस्ट लव्हेबल. तर याच्यासाठी लाईन नंबर 1 आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग. त्याच्यानंतर किड्स हॅव टू लिसन टू सॉन्ग फ्रॉम ट्रीज. तर याच्यासाठी लाईन 14 and 15 तुम्ही पाहू शकता. अँड ट्रीज लिव अ सिम्पल लाईफ. तर त्याच्यासाठी सेकंड लाईन तुम्हाला पाहता येईल. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड धीस ॲक्टिव्हिटी.
तर विद्यार्थी मित्र हो आता याच्यामध्ये या सिक्स्थ ॲक्टिव्हिटीमध्ये बघूया. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर. म्हणजे कोणकोणत्या अशा सजीव वस्तू आहेत ज्यात एक दुसऱ्यालाच इजा पोहोचवतात, हानी पोहोचवतात. तर नेम एनी फाईव्ह. बघा, ह्युमन बीइंग्स, त्याच्यानंतर ॲनिमल, त्याच्यानंतर बर्ड्स, त्याच्यानंतर जर्म्स एटसेट्रा. ठीक आहे, तर या पाच वस्तू एक दुसऱ्याला हानी पोहोचवत असतात. आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना हार्मलेस का म्हणतात, म्हणजे नुकसान न पोहोचवणारे का म्हणतात. ट्रीज आर कॉल्ड हार्मलेस बिकॉज दे नेव्हर हार्म एनीथिंग एनिवेअर इन द वर्ल्ड. जगामध्ये ते कुठेही कोणालाही कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही. हॅलोविन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31 October. व्हॉट इज द सीझन देअर. तर पाश्चात्य देशामध्ये 31 October प्रत्येक वर्षी हॅलोविन हा सण साजरा करतात. आणि तेव्हा कोणत्या प्रकारचं ऋतू सुरू असते, तर याच्यामध्ये आपण उत्तर पाहू शकतो, देर इज अ ऑटम सीजन. तर तिथं ऑटम सुरू असतो. दुसरा प्रश्न आहे, व्हाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लीव्स टू मेक फायर अँड टू कीप अवे इव्हिल स्पिरिट फ्रॉम द लाईफ. त्यानंतरचा प्रश्न, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट विच पार्ट ऑफ द डे इज रेफर टू इन द अबाव लाईन्स. जेव्हा दिवस हे रात्रीमध्ये परिवर्तित होते, तर तेव्हा विच पार्ट ऑफ द डे इज रेफर टू इन द अबाव लाईन. तर वरच्या ओळीमध्ये दिवसाचा कोणता भाग अभिप्रेत आहे, तर याचं उत्तर असं आहे, द पिरियड बिटवीन डे अँड नाईट. विच पार्ट ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे, द बर्ड्स ऑफ द ट्री. तर आता बघूया डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. यतीन इज स्ट्रॉंग. अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. प्रवीण इज स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. तर यामध्ये बघा, यतीन इज स्ट्रॉंग हा विशेषणाचा पहिला रूप आहे. त्याच्यानंतर अमित इज स्ट्रॉंगर, हा इथं स्ट्रॉंगर म्हणजे स्ट्रॉंगलाच ER हा प्रत्यय लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रवीण इज स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल, तर याच्यामध्ये EST हा प्रत्यय लागलेला आहे. स्ट्रॉंगला EST हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यामुळे हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. तर जेव्हा विशेषण हा पहिल्या रूपात असतो, तर तेव्हा पॉझिटिव्ह डिग्री असते. त्याला ER लागला तर तो कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असतो वाक्य. आणि जेव्हा EST हा प्रत्यय लागेल विशेषणाला, तर तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य असतो. तर इन सेंटेन्स वन द ॲडजेक्टिव स्ट्रॉंग इज इन इट्स सिम्पल फॉर्म. तर विशेषण हा जो स्ट्रॉंग आहे तो आपल्या सिम्पल फॉर्ममध्ये आहे, बेसिक फॉर्ममध्ये आहे, मूळ रूपात आहे. इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिग्री आणि त्यालाच पॉझिटिव्ह डिग्री असे म्हणतात. नाव इन सेकंड सेंटेन्स द ॲडजेक्टिव स्ट्रॉंगर रेफर टू द हायर डिग्री, म्हणजे अधिक स्ट्रॉंगर, अधिक मजबूत. व्हेन देर इज कंपॅरिझन बिटवीन टू नाउन्स, जेव्हा तुलना ही दोन वस्तू दोन बाबीमध्ये होते, दोन पदार्थामध्ये होते, तर तेव्हा इट इज कॉल्ड कंपॅरेटिव्ह डिग्री. तर तेव्हा त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री असे म्हणतात. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER हे प्रत्यय जोडलं जाते. काय जोडलं जाते? ER हे प्रत्यय जोडलं जाते. कशाला जोडलं जाते? बेसिक फॉर्मला, बेसिक ॲडजेक्टिव्हला. तर नुकतंच आपण आता ते बघितलं आहे, सुपर पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री. तर याच्यामध्ये काय करायचं असतं ते, की जर तो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एखादा वाक्य असेल तर त्याचा मूळ रूप घ्यावा लागेल विशेषणाचा. आणि कंपॅरेटिव्ह वाक्य असेल तर त्याच्यामध्ये ER हे प्रत्यय जोडावे लागेल, ER हे प्रत्यय जोडावे लागेल. तर इथं काइंडर होऊन गेला. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काइंडेस्ट, म्हणजे काइंडलाच EST प्रत्यय जोडलेला आहे. त्याच्यानंतर हेल्दी आहे, तर हेल्दी या शब्दाची
जो शेवट आहे तो वाय ने झालेली आहे, तर जेव्हा वाय ने झालेली असेल तर वाय ला काढून आय ई आर हे कंपेरेटिव डिग्री मध्ये वापरावे आणि आय ई एस टी हे सुपरलेटिव डिग्री मध्ये वापरावे। त्यानंतर नेक्स्ट आहे नियर, तर नियर ला कंपेरेटिव मध्ये ई आर लागलं म्हणजे नियरर झालं आणि सुपरलेटिव डिग्री मध्ये ई एस टी प्रत्यय लागल्यामुळे नियरेस्ट तयार झाला शब्द। त्यानंतर फाईन, मूळ विशेषण आहे फाईन, तर फाईनच्या कंपेरेटिव करत असताना फायनर होतो आणि सुपरलेटिव्ह करत असताना फायनेस्ट होतो। त्यानंतर अर्ली, तर अर्ली हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे, त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह करायचं आहे तर आपल्याला वाय असल्यामुळे वाय काढून आय ई आर हे प्रत्यय जोडावं लागेल आणि सुपरलेटिव्ह करत असताना आय ई एस टी हे प्रत्यय आपल्याला जोडून अर्लीच्या अर्लिएस्ट तयार करावा लागेल, ठीक आहे। आणि त्यानंतर बघूया स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट। आता इथं स्मॉलला ई आर प्रत्यय लागलं आणि इथं ई एस टी प्रत्यय लागलं। त्याच्यानंतर फास्ट, एफ एस टी फास्ट, तर फास्टला ई आर प्रत्यय लागलं, फास्टर झालं आणि इथं ई एस टी प्रत्यय लागून फास्टेस्ट झालं। त्याच्यानंतर हाय, हायर, हायेस्ट, तर इन धिस वे वी हॅव सीन द पॉझिटिव्ह फॉर्म, कंपेरेटिव्ह फॉर्म अँड सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह। आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की ऍडजेक्टिव्ह वीस हॅव मोर दॅन टू सिलॅबल्स। आता हे सगळे वरचे आपण जेवढे बघितले तर ते सिंगल सिलॅबस असलेले विशेषणे होते, परंतु याच्यामध्ये दोनपेक्षा अधिक शब्द अवयव असल्यामुळे यांना ई आर ई एस टी हे प्रत्यय लावता येत नाही, तर यांच्यासाठी दुसरे नियम आहेत। यांच्यासाठी कसं आहे, फॉर एक्झाम्पल सक्सेसफुल, तर हे दोनपेक्षा जास्त सिलॅबस असलेले विशेषणे आहेत। तर यामध्ये बघूया आता आपण की जर विशेषण हे दोनपेक्षा अधिक शब्द अवयवांनी बनलेलं असेल, म्हणजे मोर दॅन टू सिलॅबल असेल, तर तेव्हा त्यांना ई आर ई एस टी हे प्रत्यय लावले जात नाही, हे बघू शकता इथं तुम्ही। तर त्याच्यासाठी उपाय कसा आहे की मोर हे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये लावून त्याला कंपेरेटिव्ह फॉर्ममध्ये आणावं लागेल आणि सुपरलेटिव्ह बनवायचं आहे तर त्या विशेषणाच्या समोर मोस्ट हे प्रत्यय जोडावं लागेल। आणि इथं पॉझिटिव्हमध्ये जसं एन्सियंट आहे तर एन्सियंटचे मोर एन्सियंट झाला आणि मोस्ट एन्सियंट झाला। त्याच्यानंतर स्पेशल, तर मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल। त्याच्यानंतर सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट। आणि ॲडव्हान्स, मोर ॲडव्हान्स, मोस्ट ॲडव्हान्स। आणि ॲक्युरेट, मोर ॲक्युरेट, मोस्ट ॲक्युरेट। तर याचा अर्थ आहे जसं एन्सियंट म्हणजे प्राचीन, मोर एन्सियंट म्हणजे अधिक प्राचीन आणि मोस्ट एन्सियंट मीन्स सर्वाधिक प्राचीन। बाकीच्यांना तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता। आता यानंतरची ॲक्टिव्हिटी बघू, व्हेन इन ए लाईन ऑफ अ पोएम ह्युमन कॅरेक्टरिस्टिक आर गिवन टू समथिंग टू नॉन ह्युमन, नॉन ह्युमन म्हणजे निर्जीव वस्तूसाठी द फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन। जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूला सजीवसारखी अशी काही विशेषणे दिले जात असतील, त्यांना सांगितलं जात असेल सजीवाप्रमाणे, तर तेव्हा फिगर ऑफ स्पीच हे पर्सॉनिफिकेशन असते असे समजावे। फॉर एक्झाम्पल ह्युमन हमिंग ट्रीज, आता गुणगुणणे हे माणूस गुणगुणू शकतो, झाडे गुणगुणू शकत नाही, परंतु गुणगुणण्याचे हे जे गुण आहे तर ते त्या झाडाला दिल्यामुळे म्हणजे मानवीय गुण दिले आहेत त्या झाडाला आणि म्हणून इथं पर्सॉनिफिकेशन आहे। आता पर्सॉनिफिकेशन कसं बनलं आहे, पर्सन म्हणजे व्यक्ती, पर्सॉनिफिकेशन म्हणजे पर्सनपासूनच पर्सॉनिफिकेशन हा शब्द तयार झालेला आहे, हा अलंकार आहे। याला मराठीमध्ये चेतना गुणोक्ती किंवा व्यक्ती गुणोक्ती म्हणतात। व्यक्तीप्रमाणे गुण दिले असेल निर्जीव वस्तूला तर तेव्हा त्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच हा पर्सॉनिफिकेशन असतो। तर बघा हमिंग ट्रीज म्हणजे गुणगुणणारे झाड, त्याच्यानंतर रनिंग वॉटर, आता सॉरी रनिंग रिव्हर, रिव्हर कधी धावते का, नाही, परंतु इथं एक कल्पना केली आहे कवीने की रनिंग वॉटर धावणारी नदी, तर याच्यामध्ये माणसाप्रमाणे धावणारी आहे म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच हा पर्सॉनिफिकेशन आहे। त्याच्यानंतर स्माइलिंग फ्लावर्स, फ्लावर्स कधी स्माईल करतात काय, नाही, परंतु हे स्माईल हे मानवीय गुण त्याला देण्यात आलेले आहेत म्हणून मानव गुणोक्ती किंवा चेतना गुणोक्ती आहे म्हणजे पर्सॉनिफिकेशन आहे। तर अशा प्रकारे अजून काही आपल्याला
बघता येईल. द मून प्लेज हाईड अँड सीक, चंद्र म्हणजे हाईड अँड सीकचा खेळ खेळतो ना ढगाच्या आड, तर त्याला एक उपमा दिली आहे. कधी चंद्र खेळतो का? नाही, परंतु खेळण्याचे हे मानवी गुण त्याला देण्यात आले आहेत. म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच हे पर्सॉनिफिकेशन आहे. तर पर्सॉनिफिकेशनचे अजून दोन एक्झाम्पल, हे फ्लॉवर्स आर डान्सिंग इन द एअर, हवेमध्ये फूल डान्स करत होते. देन स्कूल बेल्स कॉल्ड अस, शाळेच्या बेलना आम्हाला बोलावलं. तर अशा पद्धतीने हे जे आहे तर हे पर्सॉनिफिकेशनचे एक्झाम्पल्स आहेत. तर आता एक शेवटचा प्रश्न राहिला आहे, अप्रिसिएशन ऑफ द पोएम. अप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजे कवितेचे रसग्रहण. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट असतो टायटल. तर टायटल काय लिहायचं असते? कवितेची जी हेडिंग आहे त्यालाच टायटलमध्ये लिहायचं. जसं या कवितेमध्ये ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो ही टायटल आहे, तर टायटल लिहायचं. त्याच्यानंतर कोणी ही कविता लिहिली आहे? तर हॅरी बेननं. तर अशा पद्धतीने आता इथं स्टँजा किती आहे? तर एकूण 8 आहेत. आणि ईच स्टँजा हॅज 2 लाईन्स, प्रत्येक स्टँजामध्ये दोनच ओळी आहेत. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच काय आहे? तर आता सांगितल्याप्रमाणे फिगर ऑफ स्पीच या ओळी या कवितेमध्ये पर्सॉनिफिकेशन आहे. हे कशावरून? की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. आता ट्रीज कधी काइंड असू शकतात काय? परंतु काइंड हे ह्युमन बीइंग असू शकते, मानव जात असू शकते. तर माणसाचे गुण या झाडाला दिलेले आहेत. म्हणून या हेडिंगमध्येच फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. इन दिस वे वी हॅव स्टडीड इंग्लिश वर्कशॉप ऑफ धीस. आय होप यू एन्जॉय अँड यू अंडरस्टँड इच अँड एव्हरी क्वेश्चन ऑफ धीस इंग्लिश वर्कशॉप ऑफ धीस. तर अशा प्रकारे आपण ही पोएम बघितलेली आहे आणि यावर आधारित सगळ्या प्रश्नांना एक एक आपण सगळं समजून घेतलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.